नागपुर दौरे पर आए वंचित बहुजन आघाड़ी के प्रमुख प्रकाश आंबेडकर ने मीडिया से बात करते हुए कहा कि कांग्रेस और शरद चंद्र पवार राष्ट्रवादी कांग्रेस के दावे के बाद अब उद्धव ठाकरे की शिवसेना को विधानसभा में कितने सीटें मिलती है। निवेदन कांग्रेस मधला ओबीसी आणि मुस्लिम समूह जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात संबंध ठेवू नये असं मी त्या ठिकाणी मानतोय। त्यांनी असं एक स्टार्टलिंग बातमी माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ती म्हणजे इंटरनली काँग्रेस असं ठरवतंय की आपण 150 जागेच्या खाली यायचं नाही आणि शरद पवारांनी ठरवलेलं आहे की 88 जागेच्या खाली आपण यायचं नाही। या दोघांचंही आपण असं टोटल केली तर 244 होतात अशी परिस्थिती आहे। याचा अर्थ सेनेला म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला फक्त 44 जागा सोडायला तयार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। आता हा जो फॉर्म्युला उदयास येतोय याच्यावरनं बरंच राजकारण होईल असं मला ओबीसीचे नेते त्या ठिकाणी सांगतात आहेत। ते म्हटले सगळ्यात मोठा पेच जो राहणार आहे तो उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे तिच्यासमोर राहणार आहे। सेनेमध्ये असताना त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा मिळतील का? त्यांनी पुढेही मला असं हे सांगितलं की त्यांनी असा जो सर्वे केलेला आहे लोकसभेच्या नंतर की उद्धव ठाकरे शिवसेना यांच्याकडे जी 5.3 मतदान होतं की 5.7 जे ओरिजिनल सेनेचं मतदान त्यांच्याकडे जे होतं त्याच्यापैकी हे ओबीसीतले जे काँग्रेसचे नेते आहेत ते असं म्हणतात आहेत की आम्हाला जे काही फीड मिळतो आहे त्यामध्ये 2.7% ओरिजिनल सेनेचं जे मतदान आहे की जे उद्धव ठाकरेंकडे लोकसभेला होतं ते आता असणार एकनाथ शिंदे यांच्याकडे ट्रान्सफर झालेलं आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना असणारं अधिक जागा देणं हे परवडणारं नाही आणि त्यावरती असणारं बराच आतमध्ये संघर्ष चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे। येणाऱ्या दिवसामध्ये काय होतं आहे अशी असणारी परिस्थिती आहे। दुसरं, वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी आपली जाहीर केली। उमेदवार कुठे कुठे उभे करायचेत यांचं जे मॅपिंग ज्याला आपण म्हणतो ते मॅपिंग आमचं झालेलं आहे। उमेदवारही तिथले फायनल झालेले आहेत। आम्ही दोन फॅक्टरसाठी त्या ठिकाणी थांबलेलो आहोत। एक, आपण असं पाहिलं असेल की कालसुद्धा आदिवासींचा एक प्रचंड मोठा मोर्चा हा नागपूरमध्ये निघाला। तशाच रीतीने असं चोपड्याला 30 तारखेला रॅली आहे, 2 तारखेला मनमाडला आदिवासी सत्ता संघर्ष परिषद आहे आणि 6 तारखेला ही नागपूरमध्ये आहे।
तेव्हा आदिवासी समूहांमधला आपसामधलं जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या जागा कशा वाटून घ्यायची यांची असणारी चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे. ती एकदा चर्चा त्यांची फायनल झाली तर कदाचित 7 तारखेलाच जे आहे अलायन्स याची सुद्धा घोषणा होईल आणि त्या अलायन्सबरोबर यादी जी आहे काही उमेदवारांची ही सुद्धा तिथे जाहीर केली जाईल. मागच्या काही दिवसापूर्वी शरद पवार रत्नागिरीमध्ये जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. काल मी सांगली जिल्ह्यामध्ये होतो आणि ओबीसीच्या ज्या संघटना होत्या त्यांच्याबरोबरही बैठक झाली पण त्याच्यामध्ये मी एक बदल त्या ठिकाणी असणारा पाहिला आणि तो म्हणजे ओबीसी संघटना आता असणारं शरद पवारांना एक विशेषण लावायला सुरुवात केलेली आहे आणि ते म्हणजे मराठ्यांचे नेते सन्माननीय शरद पवार असा ते उल्लेख करतात अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी असं मानतो आहे की मराठवाड्याचं लोण हे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा हळूहळू पोचतं आहे. आरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू होईल असं मला एकंदरीत दिसते. कालच्या आदिवासींची जी परिषद झाली पत्रकार परिषद झाली त्या परिषदेमध्ये सुद्धा विदर्भाच्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलं त्याची असणारी नोट मला त्यांनी असणारी पाठवली आणि त्यामध्ये विदर्भ होत नाही आहे याचं जे खापर त्यांनी फोडलेलं आहे ते कुणबी समाजावरती फोडलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे की विदर्भ हा जर वेगळा राज्य झाला असता तर छत्तीसगडमधल्या आदिवासींचा जसं विकास होत चाललेला आहे तसा विकास आमचाही होत चालला असता असं त्यांनी नमूद केलेलं आहे आणि हा कुणबी समाज विदर्भवादी होण्यापेक्षा तो पश्चिम महाराष्ट्रवादी आहे असा जो आरोप करण्यात आलेला आहे मला वाटतं हे राजकारणाचे येणारे संकेत आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि कशा रीतीने हे डेव्हलप होतील याचा आज आपल्याला काही सांगता येत नाही परंतु जी एकंदरीत वेगवेगळ्या विभागामधला जो बदल आहे तो बदल लक्षात घेऊन मला वाटतं आम्हाला वंचित बहुजन आघाडीला यापुढे वाटचाल करावी लागेल अशी परिस्थिती आहे. आपण आता विचार आंबेडकर ब्राह्मण महासंघाने राष्ट्रपतींकडे एक मागणी केली आहे की सनातन मंत्रालय स्वतंत्र मंत्रालय स्थापित करावं.